नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु। हरदेस सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, खरं तर कालच्या जो पेपरला आपण सामान्यांनी सोडून घेतलं होतं आणि त्या सामान्यांचा पेपर पूर्णपणे आपला सोडून झाला होता आणि नमस्कार विद्यार्थी त्या पेपर नंतर आपण आज मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहे। भाग 18, मराठी व्याकरणाचा भाग 18, 25 पैकी 25 प्रश्न कशा प्रकारे या ठिकाणी आपण संपूर्ण प्रश्न विश्लेषण करून घ्या, एकदा पाहून घ्या। IMP मेरिट प्रश्न असतात मित्रांनो, हेच प्रश्न रिपीट होतात वारंवार आणि त्याच प्रश्नांमधून आपल्याला अनेक प्रश्न पडतात। कारण पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल, अशा अनेक पेपर आहेत, पोलीस भरतीचे पेपर आहेत, त्याच्यामुळे मराठी ग्रामर अतिशय महत्वाचा विषय। त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा अतिशय महत्वाचा। कालचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सामान्यांचा नक्की कमेंट्स करा। काल पण सामान्यांचा एक महत्वाचा व्हिडिओ टाकला होता आणि आजही हा टाकतोय मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळते, ते पण मोफत मिळते। आता आपण थोड्या दिवसात तुम्हाला चालू घडामोडीचे PDF असतील, लेक्चर्स असतील, ते पण देत जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो कृपा करून चॅनलला सर्वांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकन पण प्रेस करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी या ठिकाणी हा माझा मोबाईल नंबर दिसतोय तुम्हाला समोर 9766853677 पाहिजे, याच्यावर तुम्हाला SMS करा व्हॉट्सअपला, जेणेकरून रोजच्या अपडेट्स रोजच्या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। आणि टेलिग्रामला पण आम्ही हा पेपर टाकलेला आहे, टेलिग्रामला पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पेपर काय करू शकता, पाहू शकता, हरकत नसेल आल लक्षामध्ये। ठीक आहे मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय। आपण पाठ्यमागच्या लेक्चरला पाहिलं होतं की आपण क्वेश्चन 25 क्वेश्चन पाहिले होते, आता आपण मराठी व्याकरणाचा क्वेश्चन लावलो होतो आणि मराठी व्याकरणाचा पहिलाच क्वेश्चन आपण या ठिकाणी आता घेतोय मित्रांनो, अतिशय चांगला। कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? बघा, म नाही, ट नाही, न नाही, ह ह कोणता? ह या वर्णाची टाकली जाते। ओके, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून ओळखले जातात? मित्रांनो महाप्राण म्हणून एकूण ओळखले जाणारे 14 आहेत। कसे 14 मित्रांनो? जे स्पर्श व्यंजन गटातील 10, श स आणि श ते 3 आणि ह 1, असे 3 + 1 = 14। किती मित्र? 14। खालीलपैकी दीर्घत्व संधीचं उदाहरण कोणतं असं प्रश्न होता मित्रांनो? सरळ सरळ दिसते आपल्याला इथं, दीर्घत्व संधी म्हणजे एकतर अ प्लस आ होतं, एकतर आ होतो, ई होतो किंवा ऊ होतो। मग याच्यात ई होणारा, ऊ होणारा आणि आ होणारा कोणते आहेत? उमेश म्हणजे ए होतो, सदैव म्हणजे आई होतो आणि इत्यादी म्हणजे ए होतो। म्हणजे याचं होते का नाही? म्हणजे महिष, ई प्लस ई बरोबर ई, म्हणजे महिषी काय दीर्घ होतो। नेक्स्ट क्वेश्चन कसं जातो आपण? नामाच्या प्रकारात टिंबटिंब या नामाचे अनेक वचन होते। मित्रांनो नामाच्या प्रकारात जे सामान्य नाम आहे, सामान्य नामाचं काय होते मित्रांनो? अनेक वचन होतं। नदी, नद्या, ओके, अलक्ष्मणी नदी, नद्या, पेन, पेनच पेनच राहतं, अलक्ष्मणी गाडी, गाड्या, अलक्ष्मणी गाडी, गाड्या, वाटी, वाट्या, ओके, याचं अनेक वचन होतं। विशेष नामाचं आणि भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही, मात्र ज्या वेळेस विशेष नाम आणि भाववाचक नाम अनेक वचनात जाईल त्यावेळेस ते विशेष नाम व भाववाचक नाम न राहता ते काय होतं? सामान्य नाम होतं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, आजीने रामास गोष्ट सांगितली, आदोरकी शब्दाची विभक्ती ओळखा। मित्रांनो लक्षात घ्या, आजीने रामास गोष्ट सांगितली, आदोरकित शब्दाची विभक्ती ओळखली। मित्रांनो जर याची विभक्ती विचारली म्हणून आपल्याला त्याचा अधोरेखित पण केलेले शब्द। मित्रांनो रामास सांगणारे कोण? आजी। काय गोष्ट? कोणास रामास? जर क्रिया करणार म्हणजे दान जाणारा हा जर प्रथमेत असेल तर दान घेणारा हा चतुर्थीत असतो, म्हणजे राम गोष्ट ही दान झालेली, पहिली क्रिया गोष्ट उघडली नंतर रामाकडे, म्हणजे राम हा काय? चतुर्थी। विभक्ती उत्तर काय? चतुर्थी। आणि द्विकर्मक वाक्यातला स अप्रत्यक्ष कर्म जे असतं ते लक्षात ठेवा चतुर्थीत असतं आणि प्रत्यक्ष कर्म प्रथमेत असतं। आम्ही उभयता आपल्याकडे उद्या येऊ या विशेषणाचा प्रकार होतो। उभयता, उभयता म्हणजे काय मित्रांनो? उभयता, उभयता या शब्दाचा अर्थ सरळ सरळ होतो दोन, म्हणजे आम्ही दोन्ही पण, सर्वचे सर्व, म्हणजे उभयता म्हणजे आम्ही दोन चॅनल दोन दोघं पण, तुमचे म्हणजे काय? साकल्यवाचक त्याचं होतं। हा शर्ट माझ्या जोगा आहे, इथं बरेच जण फसले मित्रांनो, हा शर्ट माझ्या जोगा आहे, माझ्या जोगा म्हणजे योग्यता वाचक, लक्षात ठेवा माझ्या जोगा म्हणजे काय? योग्यता वाचक, माझ्या जोगा म्हणजे माझ्या लायकीचा आहे, माझी पात्रता आहे तू शर्टाची, अलक्ष माझ्या मला येईल तू, म्हणजे माझी योग्यता आहे ते शर्ट घालायची, म्हणजे पात्रता, अलक्ष म्हणजे योग्यता वाचक झालं। गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे, प्रयोग ओळखायचा होता मित्रांनो, लक्षात ठेवा कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय आहे किंवा नाही, आणि जर कर्त्यानुसार बदलत असेल तर कर्तरी प्रयोग, म्हणून त्याचं उत्तर आहे मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग। गाडगे महाराजच्या ऐवजी पुलिंगी नामाच्या श्रीलिंगी ठेवून पाहिजे तर प्यायचेच्या ऐवजी प्यायची किंवा प्यायचे होईल, आणि लक्षामध्ये हा एक प्रकारच्या वाक्याचं मूळ अर्थ न बदलता दुसऱ्या प्रकारचं वाक्यात रूपांतर करणे म्हणजे टिंबटिंब होईल, वाक्यात रूपांतर म्हणतात मित्रांनो, मात्र त्याचा अर्थ बदलायचा नाही, मी पास झालो, मी नापास झालो नाही, आणि लक्षामध्ये वाक्याचा अर्थ न बदलता वाक्याचं दुसऱ्या वाक्यात रूपांतर करायचं, म्हणजे रचना बदलायची मात्र अर्थ न बदलता त्याला वाक्य रूपांतर असं म्हणतात। चोळखण समास ओळखायचं मित्रांनो, चोळखण हा तत्पुरुष समास आहे मित्रांनो, चोळीसाठी खण किंवा चोळीचा खण, लक्ष चोळीचा खण किंवा चोळीसाठी खण, हा म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास आहे मित्रांनो आणि तत्पुरुष समासाचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन का आपण जातो, जरी आंधळे मी तुला पाहते, शक्य आहे का मित्रांनो आंधळे असणं पाहिजे? सरळ सरळ काय,
विरोधाभासी याच्यामध्ये सरळ आंधळी व्यक्ती पाहू शकते का? नाही. म्हणजे काय तो सरळ सरळ त्याच्यामध्ये काय वाक्यामधला विरोधाभास मिळेल चा उत्तर काय? विरोधाभास अलंकार. मग या शब्दाचा समानार्थी असलेले शब्द ओळखत होता. या ठिकाणी ऑफलाईनच्या पेपरला पण बऱ्याच विद्यार्थ्यांची गडबड झाली. आपण तू येणार होता ना, मग मग का नाही आला तो? काय म्हणतो? मग मग नंतर येईल. म्हणजे मग म्हणजे काय? थोडा कालावधी नंतर. आला लक्षात म्हणजे त्याचं उत्तर काय? मग म्हणजे नंतर. लक्षात ठेवा, काळजाचा लाचका तुटणे याचा वाक्प्रचार विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखत होता. म्हणजे काळजाचा लाचका तुटणे म्हणजे असं मनात एकदम मांडे खाणे किंवा मन हे करणे, मग त्याच्या विरुद्ध काय? मन मुरून जाणे. लक्ष म्हणजे मन मुरून जाणे. त्याच्यानंतर नजरेत भरणे, या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचं. नजरेत भरणे म्हणजे उठून दिसले, आपण ती माय नजरेतच भरली म्हणजे काय झाली? उठून दिसले. नंतर पुढील वाक्याचा पुढील शब्द पुढारी या शब्दाचा अर्थ. मित्रांनो पुढारीचं जे आहे, पुढारी जे आहे त्याचा आपल्याला ओळखायचं. पुढारीचं आहे मित्रांनो काय? अनुयायी. लक्षात ठेवा, पुढारी म्हणजे पुढे पुढे करणारे आणि अनुयायी म्हणजे त्यांच्या पाठीमागे किंवा त्यांचं अनुकरण करणारे असतात, त्यांना अनुयायी म्हणतात. ध्वनी दर्शक शब्द ओळखत होता. डासांची काय असते मित्रांनो? गुणगुण असते. लक्षात ठेवा, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य शब्द निवडायचा होता. महात्म्य हा शब्द असा लिहिला जातो. परत डबल पाहून घ्या आयएमपी क्वेश्चन. मित्रांनो महात्म्य म नाही असतो, मा असतो. लक्षात ठेवा, वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे पूर्ण विराम देतो आपण. लक्षात ठेवा, पूर्ण विराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम, अर्धविराम नाही, तर वाक्य आणि त्याचा अर्थ जर पूर्ण झाला तर आपण पूर्ण विराम देतो. बाजारातून मी लाल लाल टोमॅटो आणले, बाजारातून मी लाल लाल टोमॅटो आणले, येथील लाल लाल या शब्दाचा प्रकार ओळखायचा तुम्हाला. लाल लाल आणि लाल लाल म्हणजे या शब्दाचा प्रकार काय? अभ्यस्त शब्द आहे. लाल लाल या शब्दाचा प्रकार काय? अभ्यस्त. आणि लक्ष, लाल लाल म्हणजे लालच लाल म्हणजे अभ्यस्त मधला कोणता आहे? परत पूर्ण अभ्यस्त आहे. चला, त्याचा धाकटा मिळवून लोकसभेच्या निवडणुकीत विजय झाला. विधेय विस्तार ओळखायचं. विधेय विस्तार ज्या वेळेस ओळखायचं किंवा विधेय ओळखायचं किंवा विधेय विस्तार म्हणजे विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विधेय विस्तार असतो. मग मला एक सांगा, विधेय विस्तार जर ओळखायचा म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती, आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती कोणत्या शब्दाने सांगितली जाते? केव्हा, कोठे, कधी, कसा. लक्षात, केव्हा, कोठे, कधी, कसा या पेपरने यांनी माहिती. मग विस्तार ओळखा, विजयी झाले कोठे? लोकसभेच्या निवडणुकीत. म्हणून त्याचा विधेय विस्तार काय? लोकसभेच्या निवडणुकीत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? मित्रांनो तूप हा कन्नड भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. लक्षमध्ये कोणत्या भाषेतून? कन्नड. मित्रांनो दोन क्वेश्चन या ठिकाणी आपले बाकी आहेत. अजून पुढील पैकी शब्द सामासिक नाही. सामासिक म्हणजे ज्या शब्दाचा समास झाला पाहिजे. अंदाज, धडाधड, बांधिलकी, सुसंगती, हे सामासिक नाही. राष्ट्राचे गीत, लक्षमध्ये राष्ट्रासाठी गीत, तत्पुरुष विभक्ती म्हणजे हे काय? सामासिक. जो समास आणि कोणत्याही शब्दाचा समास समास होत नाही, जो सामासिक शब्द आहे त्याचा समास होतो. लक्षात ठेवा, चंडू सीमेबाहेर जाऊन स्थिरावला. स्थिरावला म्हणजे स्थिर झाला. स्थिरावला म्हणजे काय झाला? स्थिर झाला. स्थिर म्हणजे काय? विशेषणे. आणि विशेषण म्हणजे कोणत्याही साधित क्रियापदाला. साधित क्रियापदाची व्याख्या काय सांगते? त्या शब्दांच्या विविध जातींपासून बनलेल्या, शब्दांच्या विविध जातींपासून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापद असं म्हणतात. मग स्थिर काय? विशेषण. ही शब्दात जाते म्हणून त्याचं उत्तर काय? साधित क्रियापद. लक्षात ठेवा, अनेक वचनी शब्द ओळखायचे. मित्रांनो गठ्ठा गठ्ठे, कांदा कांदे, तारीख तारखा, पण बी बिया. ऑलरेडी हा अनेक वचनी. लक्षात ठेवा, ज्यावेळेस अनेक वचनी शब्द विचारतील, अनेक वचनी अनेक वचनी शब्द ज्यावेळेस विचारतील त्यावेळेस तो ज्याचं एक वचन होईल तो अनेक वचनात घ्यायचा. लक्षामध्ये लक्षात घ्या, आणि एक वचनी विचारला का ज्याचं अनेक वचन होईल तो एक वचनात घ्यायचा. आणि या ठिकाणी होतं मित्रांनो ळ हा शब्द होता. पुढील वर्णाचा प्रकार ओळखायचं तुम्हाला. ळ वर्णाचा त्याचं उत्तर आहे टटणारं शळ. टटणारं शळ म्हणजे काय? मूर्धन्य. टटणारं शळ म्हणजे काय? मूर्धन्य. अशा प्रकारे मित्रांनो अतिशय महत्वाचा असा पेपर होता आजचा मराठी व्याकरणाचा. मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आणि हा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमच्या ऑफलाईनला आज सोडवलेला आहे. तुम्ही पण त्याचा आता या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. हा पेपर तुम्ही पाहता, हे विद्यार्थी दिसतात ते तुम्हाला पेपर सोडवता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो एक सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता पोलीस भरती जवळच आलेली आणि पोलीस पुस्तक कोणते वापरायचे, तर हे केवळ गर्दीतून हे साधे बुक नाही, स्मार्ट बुक आहे. पुस्तक नव्हे तर गर्दीतून वरती जाण्याचं. यशोमार्ग 582 जम्बो नवीन लेटेस्ट 15/2022 सिद्धेश्वर हाडवेसरांचा स्मार्ट बुक सिरीज आहे. पोलीस भरती लक्षात घ्या, पोलीस भरती प्रश्नपत्रिकांच्या आदर्श उत्तर प्रश्न स्मार्ट बुक आलेले मित्रांनो मार्केटमध्ये. 58/2021 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो या ठिकाणी. 555 प्लस स्पष्टीकरण व्हिडिओ, 400+ पीओए ऑनलाईन टेस्ट रँक, 100+ सारा ऑनलाईन टेस्ट रँक, ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्म, लाइव प्रोग्रेस ट्रॅकिंग, संकीर्ण नवीन चालू घडामोडींचे संस्कृत प्रश्नांचं उत्तरांचा समावेश होता. 2004 ते 2021 सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. सिद्धेश्वर हाडवे सरांचा अतिशय प्रसिद्ध असणार आहे जम्बो पुस्तक मित्रांनो भारती प्रकाशन पुणे. हे पुस्तक तुम्ही कधी कुठे आणि केव्हाही खरेदी करू शकता. त्याचबरोबर 35,000 जम्बो पुस्तके, 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा 1 पुस्तक 1 वेळा वाचा आणि पुलिस व्हा. विद्यार्थी प्रिय सेलर 30,000 जम्बो पुस्तके मित्रांनो आता स्पर्धा परीक्षा QR कोड सह पहिले स्मार्ट बुक स्वरूपात आहे. मित्रांनो 10th निवडून 2022 2021 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण 35,000
जंबोय मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण सोबत मोफत काय काय पहा सर्व विषयातील प्रत्येक घटकाची स्मार्ट रचना 2004 ते 2021 मध्ये झालेल्या 350 प्रश्नपत्रिकांचे विषय सूक्ष्म घटक निहाय वर्गीकृत विश्लेषण. मित्रांनो 100+ टॉपिक आज व्हिडिओ तुम्हाला फ्री, 200+ टॉपिक वाईज या ठिकाणी टेस्ट रँक आहे, 100+ सराव टेस्ट रँक फ्री. मित्र आणि बेस्ट सेलर म्हणून फेमस असणारे भारतीय प्रकाशन पुणे सिद्धेश्वर हडपे सरांचं पुस्तक आहे, अतिशय महत्वाचे. मग पुण्याला जायचं का नाही ते पुस्तक आपल्या जवळच्या बुक स्टॉलला कुठे जाईल, फक्त जम्बो म्हणा तुम्हाला लगेच पुस्तक काढून देतील, ते म्हणजे हडपे सरांचं भारतीय प्रकाशनचं पुस्तक. ओके मित्रांनो, अशाच प्रकारचे अजून काही व्हिडिओ, बरेच व्हिडिओ आपल्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहे. त्याचबरोबर ग्राउंडच्या संदर्भातले पण व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याचबरोबर कागदपत्र संदर्भातले पण व्हिडिओ बनवणार आहे, ग्राउंड आधी की नंतर त्या संदर्भातला पण व्हिडिओ बनवणार आहे, ग्राउंडच्या मार्कांचं कट किती कट होतात, कमी कसे होतात, त्याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे आपल्याचे. त्यासाठी मित्रांनो सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, पैसे जर बेल आयकॉन प्रेस करा. ओके भेटूया पुढच्या व्हिडिओ, मी तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत.